त्यांना जे समजतात त्यांच्या माध्यमातून ते सांगतात, त्यांच्या इशाऱ्यावर ते कठपुतळीसारखे लागत राहतात, दोऱ्या वाटतात त्या कठपुतळीमध्ये दोघे एकमेकाला सल्ला देतात तो वेळ ते वाटोळ झाला की तर दारवेकरांचं घर विरोधन केलं पाहिजे. एकतर आपली सेना शिंदे सेना ही खरी शिवसेना आहे असं त्यांनी सांगितलं, त्यांनी एकच घोषणा दिली होती की तुमचं माझं कुटुंब तुमची जबाबदारी, खरं म्हणजे उलटी घोषणा द्यायला पाहिजे, तुमचं सर्वांचं कुटुंब माझी जबाबदारी. फक्त त्या ज्यावेळी हे सगळं कार्यवाही विधानसभा अध्यक्षांकडे सुरू होती एकदा ते फिरेंद्र की आमची सेना खरी आहे कशी खरी आहे, मंत्रालयात एक दिवस गेले नाही, विधानसभा अध्यक्षांसमोर गेले नाही. ज्यांना आपला पक्ष वाचवत आला नाही, पक्षाचे 44 आमदार ज्यावेळी पक्ष सोडून जातात ही काही फार छोटी घटना नाहीये. आता फक्त ज्येष्ठ नेते आपल्या राज्याचे जे स्वतःला जाणते राजे समजतात त्यांच्या माध्यमातून ते सांगतात, त्यांच्या इशाऱ्यावर ते कठपुतळीसारखे लागत राहतात, दोऱ्या वाटतात त्या कठपुतळीमध्ये. सरकार गेलंय पक्ष गेला दोघांचे पक्ष गेले त्या राज्यामध्ये दोघे एकमेकाला सल्ला देतात दोघं ते वाटोळ झाला की आता शिल्लक काय राहिले. आता सुप्रीम कोर्टात जाणार म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्यांचा विश्वास आहे, न्यायपालिकेमध्ये काय निर्णय होईल सर्वोच्च न्यायालय त्यासाठी सक्षम आहे. पण एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की कालच्या निर्णयामुळे ती संदिग्ध होती लोकांच्या मध्ये, आता काय होणार किती दिवस लोकांमध्ये संदिग्ध होती, कारण सगळे मला राज्यातले पुढारी पक्षाचे कार्यकर्ते त्या टीव्ही पुढे बसून काय होत. दारवेकरांचं घर विरोधन केलं पाहिजे. एकतर आपली सेना शिंदे सेना ही खरी शिवसेना आहे असं त्यांनी सांगितलं, पण त्यांनी पुढचं एक काम केलं की दोन्ही सभासदांचं दोन्ही बाजू सदस्यांना अपात्र केलं नाही, त्यांना मात्र पात्र झालं. तर म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कालच्या निर्णयानं मी म्हटल्याप्रमाणे सरकार मजबूत झालं, आत्मविश्वास वाढला सगळ्यांच्या मध्ये. मध्यंतरी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा हे सरकारमध्ये सामील झाले, त्यांनी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. डबल इंजिन सरकार होतं, आता ट्रिपल इंजिन सरकार झालं. तर माझी त्या सरकारमध्ये विकास निर्णया प्रक्रियेमध्ये गती येणार आहे आणि त्या जो संकल्प आदरणीय मोदी साहेबांनी केलेला आहे देशाच्या विकासाच्या करता 9 वर्षाचा जर आपण आलेख पाहिला